हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। उपवन येथे महावितरणाच्या एका विद्युत डिपीतून बाहेर आलेल्या लोखंडी पट्टीशी संपर्क आल्याने विजेच्या धक्क्याने कणबोली येथील भाऊराव चव्हाण या ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। चव्हाण हे मोटरसायकल बाजूला करताना हा प्रकार घडला आहे। वीज वितरणाच्या या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय। नवी मुंबईतील कणबोली कामोटे गावाचे रहिवासी चव्हाण हे ट्रक चालक होते। त्यांचा ट्रक घेऊन उपवन येथे सकाळी काही कामानिमित्त आले होते। सकाळी 7:45 सुमारास ते रामबाग येथील स्मशानभूमी रोडवर ट्रक वळवत असताना त्यांना दुचाकीचा अडथळा आला, त्यामुळे ट्रकमधून उतरून समोर असलेल्या दुचाकीला बाजूला काढण्यासाठी ते गेले। त्यावेळी वीज वितरणाच्या डिबीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला त्यांचा स्पर्श झाला, त्यामुळे विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही माहिती व्यवस्थापन कक्षाने दिली। ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह बाजूला केला। पुढील कार्यवाहीसाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। ठाण्याच्या पोपट परिसरातील ब्रह्मणा तलावात सायंकाळी लीप सॉफ्ट शेल या दुर्मिळ प्रजातीचे कासव आढळले। या तलावात ही कासव तरंगत असल्याची माहिती मिळताच ठाण्यातील वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनची संस्था आणि ठाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन कासवाला तलावातून बाहेर काढले। या कासवाची आरोग्य तपासणी करण्यात आली। त्या कासवाच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे या कासवाला संस्थेच्या निवारा केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे। 8 दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर या कासवाला बाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले। हे कासव मृदू पाठीचे असून या कासवाची लांबी साधारण 2 फूट आहे। या कासवावर योग्य उपचार झाल्यानंतर वन विभागाच्या सल्ल्यानुसार या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। नागरिकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या महापालिकेच्या वर्तकनगर आरोग्य केंद्राला अस्वच्छतेची बाधा झाली। हा सगळा परिसर खूपच अस्वच्छ असून मैदानात असलेल्या या केंद्राकडे जाताना रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। प्रवेशद्वाराजवळील रस्ता खराब असून दोन्ही बाजूला हातगाड्या लागलेल्या असतात। साचलेल्या पाण्यातून वाट काढत रुग्णांना केंद्रामध्ये जावे लागते। मैदानात खडी टाकण्यात आली आहे। मैदानाची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत। ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णांचे आरोग्य आणखीनच बिघडण्याची शक्यता असून अनावश्यक प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या ठाणे महापालिकेला या केंद्रासाठी एखादी चांगली जागा मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे। पुण्याची गार्डन येथील मैदानामध्ये स्टेजच्या पाठीमागील खोल्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात साधारणतः 1.5 वर्षापूर्वी वर्तकनगर आरोग्य केंद्र हलवण्यात आले। हे केंद्र दुसरीकडे होते, मात्र येथील इमारत वापरण्यात योग्य नसल्याने या केंद्राचे मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले। या केंद्रामध्ये OPD बरोबर करोना लसीकरण केंद्र आहे। येथे अँटीजन चाचणी करण्यात येत असून सकाळी 10 ते 12 या वेळेत OPD सुरू असते। दररोज या आरोग्य केंद्रात 30 ते 40 रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। शिवाय लसीकरण आणि करोना चाचणीसाठी नागरिक या ठिकाणी येतात। या आरोग्य केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या जागाही खूपच अरुंद आहे। आतमध्ये छोट्या कॅबिन तयार केलेले आहेत। मुख्य रस्त्यापासून मैदानातून आरोग्य केंद्राकडे जात असताना मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्ता अत्यंत खराब आहे। प्रवेशद्वाराला लागूनच भाजी फळांच्या गाड्या लागलेल्या असतात। तेथून आरोग्य केंद्राकडे जाताना मैदानामध्ये साचलेल्या पाण्यातून रुग्णांना जावे लागत असून पुढेही रस्ता चांगला नाही। पावसाचे पाणी साचत असल्याने संपूर्ण मैदानामध्ये रॅबिट टाकण्यात आल्याने मैदानाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे। आरोग्य केंद्राला अस्वच्छतेचे ग्रहण लागले, त्याच्याबद्दल काय उपाययोजना होणार आहेत? वर्तकनगर आरोग्य केंद्र आमचा जो आहे तो उन्नती गार्डन शास्त्री नगर परिसरात आहे। आता आपल्याला माहीत असेल की हा जो आमचा आरोग्य केंद्र आहे हा जो शास्त्री नगर परिसरातला जो गार्डन म्हणजे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या आवारात हे आमचं आरोग्य केंद्र आहे। आता ही वस्तुस्थिती आहे की शास्त्री नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्त्यावरच ते व्यवसाय करत होते। नागरिकांची मागणी, स्थानिक नागरिकांची मागणी, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेता आणि वस्तुस्थिती अशी आहे की या फेरीवाल्यांमुळे तिथे खूप ट्रॅफिक जॅम व्हायचा, म्हणून वर्तकनगर प्रभाग समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथले जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांना ग्राउंडमध्ये शिफ्ट केला, परिणामी रस्ता मोकळा झाला।
आता रस्ता मोकळा झाला चांगली गोष्ट आहे, परंतु फेरीवाले हे ग्राउंडवर आल्यामुळे वस्तुस्थिती आहे की फेरीवाल्यांमुळे त्यांचा भाजी वगैरे इतर जो कचरा आहे तो ग्राउंडमध्ये तो कचऱ्याचं प्रमाण वाढला. दुसरा प्रॉब्लेम आम्ही असं नोटीस केलं की तो जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर व्यवस्थित रॅबिट टाकण्यात आलेला आहे, परंतु लेवलिंग न झाल्यामुळे काही प्रमाणात छोटे छोटे पाण्याचे डबके हे तयार झालेले आहेत पावसामुळे. तर मी वर्तकनगर प्रभाग समितीचे आमचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना मी सूचना केलेली आहे की ग्राउंडला परत तुम्ही लेवलिंग करा, त्याच्यावर रोलर फिरवा, म्हणजे जे छोटे छोटे दबके पाण्याचे तयार झालेले ते राहणार नाही. आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तिथले जे फेरीवाले आहेत त्यांच्यामध्ये कचरा संकलनासंबंधी कशी शिस्त त्यांच्यामध्ये आपल्याला आणता येईल या संदर्भात मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. प्रत्येक फेरीवाल्याला त्यांनी स्वतःचा डब्बा ठेवायचे आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. डब्यामध्येच त्यांनी त्यांचा कचरा टाकतील, म्हणजे कचरा संकलनामध्ये विभागाला काय अडचण होणार नाही आणि कचरा पण पसरणार नाही. औषध फवारणीबद्दल काय आहे नियोजन असे असणार आहे का? बघा, औषध फवारणी तर आमच्या फायलेरिया विभागामार्फत नियमित होतच राहते. आपल्याला माहिती आहे की फॉगिंग असं म्हणजे धूर फवारणी होते, हां औषध फवारणी होते. त्या परिसरामध्ये आरोग्य केंद्र असल्याकारणाने आमच्या फायलेरिया विभागामार्फत अजून नियमितपणे फवारणी होईल या संदर्भात मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आम्ही जो आता नियोजन केलेलं आहे, मग तो घनकचरा व्यवस्थापनचा असेल, स्प्रेईंगचा असेल किंवा तो ग्राउंड लेवलिंग करायचा आहे, या तिन्ही उपाययोजना केल्यामुळे परिसरातील नागरिक त्याचबरोबर आरोग्य केंद्रामध्ये येणारे पेशंट व आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अरे निवडणुका जवळ आले आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याच तर मतदार यादीत नावच नाही, त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. अगदी काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजही शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळाली नसल्याची गंभीर बाब समोर आले. त्यानुसार 192 पैकी अवघ्या 19 मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आले.
परंतु केवळ स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस अग्निशमन दलाचा ना अर्थ दाखला न दिल्याने मंडप परवानगी रखडल्याचा दावा महापालिकेने केलाय. त्यातही गणेशोत्सव मंडळाने ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन प्रक्रियेला पसंती दिल्याने ही प्रक्रिया उशिरा झाल्याची माहिती पुढे आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंडळांना मंडप परवानगी तात्काळ मिळावी यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार मागील काही दिवसात महापालिकेकडे दोन्ही पद्धतीने 192 अर्ज प्राप्त झालेत. मंडपासाठी अर्ज केल्यानंतर प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून स्थळ ठिकाणी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी केली जाते. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जातो. स्थानिक पोलीस प्रशासन वाहतूक शाखा आणि अग्निशमन या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज अंतिम निकाली काढला जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने 82 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर प्रभाग स्तरावर 56 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर उर्वरित अर्ज महापालिकेच्या मुख्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. 110 अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 108 अर्जावरील प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक पोलीस वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभाग या विभागाकडे ना अर्ज दाखल्यासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. त्यापैकी केवळ 10 मंडळांनी या तिन्ही विभागाची ना हरकत प्रमाणपत्र जमा केल्याने केवळ त्यांनाच परवानग्या देण्यात आल्या आहेत. सिक्युरिटी एजन्सीचा परवाना मिळवण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी सही करणाऱ्या भांप्याला ठाण्याच्या कापूरवाडी पोलिसांनी अटक केले. शिवम पांडे असे हेराफेरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कापूरवाडी पोलीस कापूरवाडी येथील ब्राह्मण एजन्सी सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शिवम पांडे चालवतो. या एजन्सीचा परवाना मिळवण्यासाठी त्याने चक्क ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी सही वापरून परवाना मिळवला. याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. कापूरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या पथकाने पांडे याच्या मुसक्या आवळल्या. संगणकावर प्रिंट आउट करून पांडे यांनी सिंह यांची सही केली होती. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.